वेगवेगळ्या कारणाने फॉरेस्टच्या जमिनीचं वाटप केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये या फॉरेस्टच्या जमिनी डिफॉरेस्ट न केल्यामुळे विशेषतः पुनर्वसनासाठी या जमिनी दिलेल्या आहेत अशा लोकांच्यावर नैसर्गिक अन्याय होतोय, त्यांना नैसर्गिक न्याय मिळत नाही. या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी बोलून सर्वोच्च न्यायालयाशी बोलून याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी शासनानं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मूळ जमीन ही क्लास वन असताना नंतर मात्र आपण फॉरेस्ट जमिनी दिलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं कुठलंही त्याच्यामध्ये दोष नसताना आज खूप मोठ्या हजारो हेक्टर शेतीवर आज फॉरेस्ट रिझर्वेशन शेतकऱ्यांच्या आहे, ते कमी करण्यासंदर्भामध्ये आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.